आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी विद्या ठुबे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. डोंबिवलीतल्या 27 गावातल्या ग्रामस्थांनी आज मोर्चा काढला. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका घोषित करण्यासह बँड केलेले प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. डोंबिवली आणि ग्रामीण परिसरातील 27 गावं मागील महापालिका निवडणुकीत KDMC समाविष्ट करण्यात आली. मात्र त्यानंतरही या गावांचा विकास झालेला नसून आता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनही बंद करण्यात आले. त्यामुळे पुनर्विकासासह अनेक प्रकल्प रखडले असून याचा ग्रामस्थांना मोठा फटका बसतो आहे. या सगळ्याबाबत KDMC पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे दाद मागूनही काही उपयोग होत नसल्यानं अखेर आज 27 गावं सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं डोंबिवलीत भव्य मोर्चा करण्यात आला. या मोर्चात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह तब्बल 3 ते 4 हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी येत्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.